good morning everyone and welcome back to the class of compulsory english i am your teacher rajiv taide and we are looking the part of grammar and today we will begin the part with the <coughs> section article okay so article is very important part of grammar and we will learn that part in today's lecture and next to this lecture also, okay it will take uh, more than 2 to 3 lectures okay so beginning with the text I will read it out and I will explain it to you the word a an and the are called articles तुमाला माईती आहेत इंगरजी मधे तीन उपपदा आहेत पहला हे a दुसरा हे an अनि तीसरा हे the दे ऑलवेज कम बिफोर अ नाउन अ नाउन फ्रेझ ते नेहमीच नाम किंवा नामासारखी एखादी वाकप्रचार त्याच्यासमोर ते येतं अँड हेल्प टू आयडेंटीफाय द पर्सन प्लेस एनिमल और थिंग रेफर्ड टू बाय देम आणि आपल्याला ओळखण्यास मदत करतं काय ओळखण्यास मदत करतं व्यक्ती जागा प्लेस ठिकाण एनिमल एखादा प्राणी ऑर थिंग एखादी काय करत आहे रेफर करत आहे रेफर म्हणजे आहे द आर्टिकल ए अँड एन आर कॉल्ड इनडेफिनेट आर्टिकल तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे ए आणि एन हे इंग्रजीमधले इनडेफिनेट इंडेफिनेट, इंडेफिनेट म्हणजे ज्याला जे डेफिनेटली काही सांगत नाहीत ते इन्डेफिनेट आहेत अँड दे केम बिफोर सिंग्युलर काउंटेबल नाउन्स आणि ते नेहमी एकवचनी ज्यांना आपण मोजू शकतो अशाच नावांसमोर ते येतात सिंग्युलर काउंटेबल काउंटेबल म्हणजे मोजता येण्या जोगे आहे सिंग्युलर म्हणजे एकवचनी तर अशा प्रकारच्या नावांसमोर ते दो, दोन आर्टिकल्स येतात अँड दे आयडेंटिफाय द पर्सन ऑर थिंग मग ते काय करतात व्यक्तीला किंवा त्या गोष्टीला ओळखतात दे रिप्रेझेंट इन जनरल वे आणि त्या ज्या गोष्टी जनरल वे जनरल वे म्हणजे सामान्यपणे पर्टिक्युलर नाही जनरल म्हटलेला त्यांनी पर्टिक्युलर शब्द तुम्हाला पुढे येईल ठीक आहे तर जनरल वे म्हणजे सामान्यपणे एखाद्या गोष्टीला निर्देशित करण्याकरिता सुचविण्याकरिता ते, ते आर्टिकल आपण ए आणि एन आन हे इनडेफिनेट आर्टिकल आपण वापरतो फॉर एक्झाम्पल एक उदाहरण पाहूया इन द सेंटेन्स वुमन केम इन अ कार एक वाक्य आहे पहा या वाक्यामध्ये पुढील वाक्यामध्ये अ वुमेन अ वुमेन केम इन अ कार एक स्त्री एका कार मध्ये आली द इंडेफिनेट आर्टिकल ए ओनली आयडेंटिफाईज द नाऊ आता या ठिकाणी ते जे इनडिफिनेट आर्टिकल आहे कुठलं ए त्या ठिकाणी नाम जे आहे पहिलं आहे वुमन आणि दुसरं आहे कार तर ह्या दोन्ही ठिकाणी ते जे आर्टिकल आहे ए नावाचं ते करते नामाला ओळखते दॅट फॉलोज एज सम विमेन अँड अ कार विदाऊट टेलिंग अस एनीथिंग मोर स्पेसिफिक अबाउट देअर आयडेंटिटी आता एक कार कुठलीही कार असेल मग ती आणि एक स्त्री कुठलीही स्त्री असेल मग ता ता ती तर त्या दोन बद्दल त्यांनी आपल्याला सुचवलेलं आहे परंतु त्यांनी त्या स्त्रीबद्दल किंवा त्या कारबद्दल आपल्याला कुठलीही स्पेसिफिक किंवा अधिकची माहिती त्यांनी त्या ठिकाणी दिलेली नाही आहे आणि दिली असती तर त्या ठिकाणी अ हे आर्टिकल वापरता आलं नसतं त्यामुळे ज्या ठिकाणी जनरल वे मध्ये एखादी सिंग्युलर काउंटेबल नाऊन आपल्याला सुचवायचं असेल किंवा निर्देशित करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ए हे आर्टिकल वापरावं लागतं विदाऊट टेलिंग अस एनिथिंग मोर स्पेसिफिक अबाउट देअर आयडेंटिटी त्यांच्या त्या आयडेंटिटीविषयी त्या त्यांच्या निश्चिततेविषयी त्यांच्या पर्सनॅलिटीविषयी किंवा त्यांच्या ओळखविषयी ओड़क ओळखेविषयी आपल्याला पर्टिक्युलरली काही ते मोजकं काही सांगत नाही किंवा ठरक ठळक जे आहे त्या गोष्टी काही सांगत नाही म्हणून ते इनडेफिनेट आर्टिकल आहे सिमिलरली इन द सेंटेन्स त्याचप्रमाणे पुढील वाक्यामध्ये आय सॉन अॅन ऑब्जेक्ट uh, लाईंग देअर त्या ठिकाणी एक वाक्य आहे की मी एक ऑब्जेक्ट बघितला ठीक आहे द indefinite इनडेफिनेट आर्टिकल simply सिम्पली आयडेंटिफाईज वॉट वॉज सीन some सम ऑब्जेक्ट त्या ठिकाणी फक्त ते इनडेफिनेट आर्टिकल जे आहे कुठलं अँड ते आपल्याला फक्त एवढंच सांगतं की काहीतरी ऑब्जेक्ट त्यांनी बघितला ठीक आहे अगेन इन जनरल वे आणि तो सुद्धा जनरल वे मध्ये अगदी सामान्यपणे बघितला पण कुठला कसा काय ते एकही त्याबद्दल अधिकची माहिती काही ते देत नाही द इंडिफिनेट आर्टिकल ए इज युज वेन द फॉलोइंग नाउन बिगिन्स विथ कॉन्सोनंट साऊंड आणि इंडिफिनेट आर्टिकल ए किंवा वापरतात जेव्हा नाम हे कॉन्सोनंट कॉन्सोनंट म्हणजे अदर दॅन एई आय ओयू एई यू सोडून सगळे काय आहेत व्यंजन आहेत कॉन्सोनंट आहेत त्यांच्यासमोर आपल्याला ए हे आर्टिकल लावावं लागतं अँड इंडिफिनेट आर्टिकल अँड अपियर्स वेन द फॉलोइंग नाउन्स बिगिन्स विथ द वॉवेल साऊंड आणि त्या ठिकाणी इनडेफिनेट आर्टिकल अँड कुठे वापरतात तर ज्यांच्यासमोर वॉवेल साऊंड होतो वॉवेल साऊंड म्हणजे ए ए सारखा साऊंड ओ ए ई e, आय ओ यू माहिती आहे तुम्हाला व्हॉवेल्स तर हे वॉवेल साऊंड या ठिकाणी अल्फाबेट म्हटलेलं नाहीये हे लक्षात घ्या तुम्ही वॉवेल साऊंड ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणीच आपल्याला एन हे आर्टिकल वापरावं लागेल लुक ऍट द यूज ऑफ ए अँड अॅन आर्टिकल इन द सेंटेन्सेस बिलो पुढील वाक्यामध्ये ए आणि एन आन यांचा वापर कसा केलेला आहे ते बघा द नाउन्स विच फॉलो द इनडिफिनेट आर्टिकल इन द फर्स्ट टू सेंटेन्सेस बिगिन विथ कॉन्सोनंट साऊंड पहिल्या दोन वाक्यांमध्ये दिलेल्या पहिल्या दोन वाक्यांमध्ये जे नाम आहे ते कॉन्सोनंट साऊंडचे आहेत बिगिन विथ म्हणजे त्यांची सुरुवात कॉन्सोनंट साऊंडने होते म्हणून त्या ठिकाणी ए हे आर्टिकल वापरलेले आहे द नाउन फॉलोइंग द इंडिफिनेट आर्टिकल इन द लास्ट टू सेंटेन्सेस बिगिन्स विथ वॉवेल साऊंड आणि नंतरची जी दोन वाक्य आहेत त्यामध्ये इंडिफिनेट आर्टिकलचे जे नाउन आहे नाउन जे आहे ते वॉवेल साऊंडनी सुरुवात होते म्हणून त्यांच्यापुढे अँड हे आर्टिकल वापरलेलं आहे बघूया आपण आता आय रोट विथ अ पेन्सिल आता या ठिकाणी नाऊन आहे पेन्सिल पेन्सिलचा जो पी आहे तो कॉन्सोनंट साऊंड आहे म्हणून त्या ठिकाणी ए हे आर्टिकल वापरलेला आहे बिना वॉज बेकिंग अ केक आता परत केक केकचा जो सी आहे हा कॉन्सोनंट साऊंड आहे आणि तो केक या शब्दामध्ये के जो येतो तो कॉन्सोनंट साऊंड असल्यामुळे त्या ठिकाणी ए हे आर्टिकल वापरलेला आहे अँड आऊल हुटेड आता या ठिकाणी पहा आउल आउल म्हणजे या ठिकाणी ओ चा साऊंड होतोय म्हणून त्या ठिकाणी अॅन हे आर्टिकल वापरलंय लेट मी गिव्ह यू अॅन अम्रेलला आता अम्रेल्ला मध्ये यू चा साऊंड होतोय म्हणून त्या ठिकाणी अन हे आर्टिकल वापरलेलं आहे इट्स इट इज इम्पॉर्टंट टू रिमेंबर दॅट वी आर रेफरिंग टू कॉन्सोनंट अँड व्हॉवेल साऊंड्स अँड नॉट लेटर्स परत एकदा त्यांनी मी जी तुम्हाला आधी इन्स्ट्रक्शन सांगितली होती ती या ठिकाणी त्यांनी परत सांगितली की तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायला पाहिजे की या ठिकाणी आपल्याला मुळात कॉन्सोनंट साऊंड आणि वॉवेल साऊंडवर लक्ष द्यायचं आहे ठीक आहे ना की कॉन्सनंट अँड व्हॉवेल लेटरवर लेटर म्हणजे ए ई आय ओ यू हे लेटर झाले परंतु आपल्याला ए ई आय ओ यू या व्हॉवेलच्या साऊंडवरती लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे फॉर एक्झाम्पल इन द सेंटेन्सेस बिलो द इनडेफिनेट आर्टिकल ए अपियर्स विथ वर्ड बिगिनिंग विथ लेटर यू बिकॉज इन द वर्डस कन्सर्न द लेटर इज प्रोनाऊन्स एज कॉन्सनंट साऊंड त्या ठिकाणी पहा त्यांनी आय दाखवलेला आहे सॉरी कॉन्सोनंट साऊंड आहे तो एक त्याचा एक तो सिंबॉल आहे कॉन्सोनंट साऊंडचा तर तो त्या पद्धतीने प्रोनाऊन्स केला गेलेला आहे जे जे साऊंड आहे युनिव्हर्सिटी आता असा तो तो त्या ठिकाणी त्यांनी प्रोनाऊन्स केलेला आहे पहा विनोद वॉन्ट्स टू जॉईन अ युनिव्हर्सिटी आता आपण या ठिकाणी इंडियन अॅक्सेंटमध्ये आपण त्याला युनिव्हर्सिटीज म्हणतो परंतु त्याचा जो उच्चार आहे तो युनिव्हर्सिटी ज हा शब्द त्यामध्ये प्रोनॉमिन्ट असला पाहिजे पहा युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी आता ज या ठिकाणी आपण जास्त स्ट्रेस देतोय पण तो शब्द असा प्रोनाऊन्स करायचा आपल्याला युनिवर्सिटी त्या ठिकाणी तो ज हा जो सायलेंट साऊंड आहे तो त्या ठिकाणी प्रॉमिनंट असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी अ हे आर्टिकल वापरलं जरी त्या लेटरची सुरुवात यु या व्हॉवेलनी झालेली असली व्हॉवेल लेटरनी झाली असली तरी त्याचा जो साऊंड आहे तो कॉन्सोनंट साऊंड येतो ज सारखा तर त्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी ए है आर्टिकल वापरलेलं आहे परत बघा दुसरं एक्झाम्पल वी आर मेंबर्स ऑफ अ युनियन आता या ठिकाणी युनियन युनियन पहा मेंबर्स ऑफ द युनियन आता त्या ठिकाणी सुद्धा जो ज साऊंड आहे तो त्या ठिकाणी प्रॉमिनंट असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला अ हे उपपद वापरावं लागलेलं ला आहे जरी त्याचं सुरुवातीचा वर्ड हा व्हॉवेल असला तरी ठीक आहे सिमिलरली इन द से सेंटेन्सेस बिलो द आयडेंटिफाईड आर्टिकल इन आर्टिकल एन इज यूज बिफोर वर्ड्स बिगिनिंग विथ द लेटर एच आता या ठिकाणी पुढे सुद्धा अँड हे आर्टिकल वापरलेलं आहे जरी तो त्या ठिकाणी कॉन्सोनंट वर्ड कॉन्सोनंट लेटर एचनी सुरुवात होणाऱ्या शब्दापासून सुद्धा आपण त्या ठिकाणी ऍन हे आर्टिकल वापरलेलं आहे आता तो वॉवेल नाही आहे एच परंतु त्याचा साऊंड तो यच चा त्या ठिकाणी वॉवेल सारखा होत असल्यामुळे त्या ठिकाणी एन हे आर्टिकल वापरण्यात आलेलं आहे इन द वर्ड्स कन्सर्न द कॉन्सोनंट लेटर इज सायलेंट आणि त्या ठिकाणी तो जो वॉवेल साऊंड आहे तो कसा आहे सायलेंट असल्यामुळे पाहता यू आर अन ऑन एस मॅन ऑन एस पर्सन ऑ आता इथे हॉनेस्ट नाही म्हटलं आपण इज ही इज अॅन ऑनेस्ट पर्सन ऑ चा उच्चार या ठिकाणी होत असल्यामुळे ओ या लेटरचा उच्चार त्या ठिकाणी होत असल्यामुळे तो वॉवेल सॉंग होतोय आणि म्हणून त्या ठिकाणी अँड हे उपपद आपण वापरलेलं आहे अँड हे आर्टिकल वापरलेलं आहे आय हॅव बीन वेटिंग हिअर फॉर अँड आर आर आता या ठिकाणी अवर नाही म्हणत आपण अवर हा थोडासा आपला आहे परंतु हवर म्हणत नाही आपण या ठिकाणी आर जो शब्द आहे एच सायलेंट आणि पुढे आर आय हॅव बीन वेटिंग हिअर फॉर एन आर आता या ठिकाणी ओ हा जो साऊंड आहे त्या ठिकाणी प्रॉमिनंट असल्यामुळे त्या ठिकाणी अॅन हे उपपद वापरलेलं आहे द आर्टिकल द इज इनडिफिनाईट आर्टिकल आता पुढे बघा आर्टिकल द जे आहे पी एच ई द इज द डेफिनेट आर्टिकल याला काय म्हटलेलं आहे पण डेफिनेट म्हणजे तुम्हाला निश्चितपणे एखादी गोष्ट सांगते की नेमकं काय आहे त्यामुळे त्याला डेफिनेट आर्टिकल म्हटलेलं आहे अँड इट प्रिसीड्स बोथ सिंग्युलर अँड प्लुरल नाऊन्स टू रेफर टू द पर्सन ऑर थिंग दे रिप्रेझेंट इन द स्पेसिफिक वे आणि ते सिंग्युलर एकवचनी किंवा अनेकवचनी वचनी प्लुरल या दोन्ही गोष्टींना नेमक्या पद्धतीने रिप्रेझेंट करते रिप्रेझेंट करते म्हणजे त्यांना सुचवते तर त्यामध्ये त्यांच्यामध्ये स्पेसिफिक वे स्पेसिफिक म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे त्याबद्दल ते आपल्याला सांगते फॉर एक्झाम्पल इन द सेंटेन्स डीपू सॉ द हेलिकॉप्टर टेक ऑफ आता या एक्झाम्पलमध्ये पहा दिपू सॉ द हेलिकॉप्टर आता हेलिकॉप्टर एकवचनी नाम आहे एक हेलिकॉप्टर त्या ठिकाणी असं म्हणू शकतो परंतु तिने नेमकं कोणतं एक हेलिकॉप्टर बघितलं द हेलिकॉप्टर द म्हणजे स्पेसिफिक तिने कोणतं हे हेलिकॉप्टर जे दिपूनी बघितलं ते हेलिकॉप्टर ठीक आहे तर ते हेलिकॉप्टर बद्दल तो सांगतोय म्हणून त्या ठिकाणी द हे आर्टिकल वापरलेलं आहे दीपू सॉ द हेलिकॉप्टर टेक ऑफ ज्या हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेतली त्या पर्टिक्युलर हेलिकॉप्टरला तिने बघितलं म्हणून त्या ठिकाणी स्पेसिफिकली ती माहिती आहे आपल्याला त्या ठिकाणी मिळाली म्हणून त्या ठिकाणी द हे आर्टिकल वापरण्यात आलेलं आहे द यूज ऑफ द डेफिनेट आर्टिकल इंडिकेट दॅट इट वॉज स्पेसिफिक हेलिकॉप्टर दॅट डिपू सॉ द या आर्टिकलचा वापर या ठिकाणी आपल्याला हे सांगून जातं की ते पर्टिक्युलर ते हेलिकॉप्टर जे डिपूंनी बघितलं अँड धिस इन्फॉर्मेशन इज शेअर्ड बाय द स्पीकर एज वेल एज बाय द लिसनर त्या ठिकाणी त्या बोलणाऱ्याने आणि ऐकणाऱ्याने ती स्पेसिफिक इन्फॉर्मेशन शेअर केली ती मोजकी इन्फॉर्मेशन शेअर केली नेमकी इन्फॉर्मेशन शेअर केली म्हणून त्या ठिकाणी द हे आर्टिकल वापरलं अगेन इन द सेंटेन्स विल यू वॉच द फिल्म आता पहा या ठिकाणी या वाक्यामध्ये तू पिक्चर बघणार आहेस का या ठिकाणी द फिल्म फिल्मसाठी द हे आर्टिकल वापरलं द यूज ऑफ द डेफिनेट आर्टिकल इंडिकेट्स द स्पेसिफिक फिल्म आता नेमक्या आता फिल्म्स आता फिल्म तर खूप सारे आहेत बरोबर आहे आता अ फिल्म जर म्हटलं असतं तर कोणतीही एक मूव्ही परंतु तो कोणत्याही एका मुव्हीबद्दल म्हणत नाही आहे त्यांनी ज्या मुव्हींबद्दल विचार आहे त्या दोघांनी त्या पर्टिक्युलर मुव्हीबद्दल त्या नेमक्या त्या मोजक्या त्या तै त्याच मुव्हीबद्दल ज्याबद्दल ते बोलत आहे त्या मुव्हीबद्दल तो बोलत आहेत त्या मूवीबद्दल विचारत आहे म्हणून त्यांनी द हे आर्टिकल त्या ठिकाणी वापरलेलं आहे द यूज ऑफ द डेफिनेट आर्टिकल आयडेंटीफाय स्पेसिफिक फिल्म ती नेमकी कोणती पिक्चर होती त्याबद्दल सांगत आहे आपल्याला द हे आर्टिकल लुक ॲट द फॉलोईंग सेंटेन्सेस खालील वाक्यांकडे बघा द अॅक्रोबॅट रॅन अप द रो ब्लॅडर द अॅक्रोबॅट म्हणजे तो अॅक्रोबॅटिक करणारा व्यक्ती रॅन अप द रोप त्यांनी रॅनअप म्हणजे वर चढला तो त्या रोपला त्या पर्टिक्युलर रोपला पकडून तो वर चढला रोप ही पर्टिक्युलर आहे नेमकी कोणती जी अॅक्रोबॅटनी पकडलेली आहे आणि त्या अॅक्रोबॅट म्हणजे तो व्यक्ती जो अॅक्रोबॅटिक्स करतो ठीक आहे कीप द ऍपल अँड द बनाना ऑन अ प्लेट आता या ठिकाणी नेमका कोणताही ऍपल किंवा कोणताही बनाना म्हटलं म्हणायचं असतं तर अ हे आर्टिकल वापरलं असतं परंतु नेमकं कोणतं ऍपल आणि कोणता बनाना याबद्दल ते सांगत असताना त्यांनी द हे आर्टिकल वापरलं द डॉग चेज द कॅट अप अ ट्री आता व्हाणी द डॉग द डॉग म्हणजे तो नेमका डॉग अ कॅट म्हणजे एका कॅटला त्या झाडावरती चढणाऱ्या कॅटला पकडण्याचा प्रयत्न करत होता चेज म्हणजे पाठलाग केला त्या एका नेमक्या डॉगने एका कुठल्या तरी कॅटला झाडावर चढणाऱ्या कॅटला चा काय केला पाठलाग केला हमीद वॉज वेटिंग फॉर आलोक ऍट द बस स्टॉप हमीद हा त्या आलोकची नेमक्या त्या स्टॉप आता एखाद्या शहरात खूप सारे बस स्टॉप असतात बरोबर आहे आपल्या अमरावती शहरामध्ये सुद्धा खूप सारे असतील आता आपल्या नांदगावात एकच आहे परंतु अमरावतीमध्ये खूप सारे बस स्टॉप आहेत प्रत्येक ठिकाणाचा वेगवेगळा बस स्टॉप ठीक आहे त्यामुळे त्या, त्या स्टॉपवरती नेमका कुठल्या स्टॉपवरती ती तो वेट करत होता त्या त्यामुळेच तो त्या ठिकाणी त्या, त्या बस स्टॉपच्या आधी आपल्याला द आर्टिकल पाहायला मिळतोय किंवा अ कधी वापरलं असतं जेव्हा कोणत्याही एका बसस्टॉपला तू भेट देवा असं जर म्हणायचं असतं यू व्हिजिट यू व्हिजिट अ बस स्टॉप ठीक आहे असं जर म्हटलं असतं तर किंवा यू गो टू अ बस स्टॉप असं जर म्हणायचं असतं तर कुठलंही एखादं परंतु या ठिकाणी नेमकं कोणतं म्हणायचं आहे म्हणून द हे आर्टिकल वापरलेलं आहे सो इट इज इनफ फॉर टुडे वी हॅव सीन द डेफिनेट अँड इनडेफिनेट आर्टिकल्स अँड वी हॅव सीन सम रुल्स रिगार्डिंग इट अँड सम मोर डीपर नॉलेज वी विल सी सम मोर रूल्स रिगार्डिंग दीज आर्टिकल्स इन द नेक्स्ट लेक्चर ओके किल देन Goodbye. If you have any problem regarding it, you can contact me. Okay. Bye. Have a good day. Thank you.